जसं तुम्ही 20 वर्ष होतात आणि शरद पवार साहेबांबरोबर तुम्ही वावरलात, नेतृत्व गुणांची जर आपण तुलना केली तर नेहमी शरद पवार आणि फडणवीस अशी तुलना केली जाते राज्याच्या राजकारणामध्ये, तर तुम्ही तर या दोन्ही नेतृत्वाबरोबर राहिला आहात, तर कुठलं नेतृत्व तुम्हाला सरस वाटतं? आपण लिडरशिप मॅनेजमेंट या सर्वच दृष्टीनं बोलूया. बघा, असं आहे की ज्यावेळेला पवार साहेब राजकारणामध्ये होते त्यावेळेच्या परिस्थिती वेगळ्या होत्या. अर्थात साहेबांचं उत्तुंग नेतृत्व आहे, विषयांची चांगली जाण आहे, गेले 50 वर्ष या सगळ्या प्रवाहामध्ये साहेब आहेत. परंतु त्यावेळेचे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न याच्यामध्ये फरक आहे. राजकीय परिस्थितीसुद्धा इतकी झपाट्याने त्या ठिकाणी बदललेली आपल्याला दिसते. आता दोघांमध्ये कम्पेअर करायचं म्हटलं तर एक आपण म्हणू की अनुभवी आणि अर्थात ज्येष्ठ असे नेते जर कोण म्हणाल तर महाराष्ट्राचे शरद पवार जे आहेत. पण आत्ताचं जर तुम्ही नेतृत्व बघाल की ज्यांना ज्यांच्यामध्ये महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची जी कॅपॅसिटी आहे असं जर नेतृत्व म्हणाल तर ते एकमेव नेतृत्व आहे ज्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. मी मागेही एका माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस. हे मी आजही इथून तुमच्या झीच्या व्यासपीठावरनं सांगते. लोक याला वेगळ्या अर्थाने घेतील, ट्रोल करतील, आणखीन काय बोलतील, पण हे जे सत्य आहे ते सत्य आहे. आज नाही तर उद्या तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.